साहेब अकराच्या भावाने जातील की बाराच्या? शहाद्याहून दडगावला दुसऱ्या दिवशी जरुरीच्या चौकशीला जावायचे होते, कारण दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीच्या राष्ट्रीय समारंभाचा दिवस होता. दडगाव परिसरातील दूरदूरचे आदिवासी या दिवशी दडगावला येतात, त्यामुळे लोक एकत्र येत गाठीभेटी होत. दडगावला पोस्टात गेलो, जरुरीचे काम पूर्ण केले. पोस्टमास्तर धनाजयकर होते. ते धनाजय खेडे येथून 7-8 किलोमीटरवर आहे, तेथील राहणार. दडगावच्या मामलेदार साहेबांचा सरकारी फतवा या ऑफिसला आला होता, सर्वांनी 26 जानेवारीला ध्वजवंदनाला हजर व्हावे. मी अधिकारी म्हणून धनाजय करणे मला पण आग्रह केला. 26 जानेवारीचा समारंभ व्यवस्थित पार पडला. हवा थंड पण डोंगर जंगलातून आल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. धनाजयकरने सांगितले, येथील BDO श्री खंडाळे चांगल्या स्वभावाचे आहेत, त्यांना आपण भेटूया. आमच्या भेटीत खंडाळे यांनी सांगितले की त्यांना जगाविषयी वाटत नाही, त्यांना कशातच आनंद वाटत नव्हता. मानसिक अवस्था फारच निराशेची होती. त्यांना मी सुचवले की मी अवतार मेहरबाबांची भक्ती करतो, त्यापासून मला रोज अनुभव मिळतात. तुम्हाला एक फोटो देतो, त्या फोटोसमोर रोज सकाळी 15 मिनिटे ध्यान करा, तुम्हाला जगाविषयी वाटेल. त्यांच्याकडे अस्लोच्या डॉक्टर बाबांचा फोटो होता. खंडाळ्यांनी डॉक्टर बाबांच्या आश्रमाला भेट दिली होती. मी सांगितले, डॉक्टर बाबांचे ध्यान काही दिवस बंद ठेवा, आणि मी सांगितले त्यावर विचार करा, काही समाधान वाटले तर मेहरबाबांचे ध्यान चालू ठेवा. दडगाव पोस्टात धनाजयकर सह आलो. मनात आले, अगोदर BDO साहेबांना मेहरबाबांचा फोटो देऊ. त्याप्रमाणे धनाजयकर व एक क्लास 4 घेऊन BDO साहेबांच्या घरी गेलो. घरातून आवाज आला, साहेब घरात नाहीत. आमच्या क्लास 4ने सांगितले की साहेब जेवण करत होते, साहेबांना फोटो देऊ न शकल्यामुळे मला वाईट वाटले. धनाजयकरला सांगितले, योग बरोबर दिसत नाही. धनाजयकर चेष्टेने बोलले, साहेब BDO 11 भावाने जातील की 12 भावाने? मी गंभीर होतो, त्यात धनाजयकर चेष्टेने बोलल्याने जास्त गंभीर झालो. धनाजयकरनं सूचना दिली, तुम्ही 1 महिना सामावून राहा, शरीराची काळजी घ्या. त्यामुळे ते पण गंभीर झाले, सगळे नाराज झाले. अशा अवस्थेत मी शहाद्याला निघून आलो. 30 जानेवारीला सकाळी दुसऱ्या दिवशी अहमदनगरला जाण्याची तयारी केली. 30 जानेवारीला सकाळी चिरंजीव किशोरला घेऊन शहादा एसटी स्टँडला निघालो. नगरकडे जाणारी गाडी सकाळी 7 होती. रस्त्यात श्री पेठेकर गुरुजी भेटले. ते पण श्री LP थाळे BDO यांच्या घरी दर गुरुवारी भजनाला दिसत. मेहरबाबांच्या भजनाला रंगून जात, त्यामुळे त्यांची भेट शुभ वाटली. त्यांना मोठ्या आनंदाने सांगितले, लहान मुलाला घेऊन मेहराबादला अवतार मेहरबाबांच्या अमरतिथीला जात आहे. या बातमीने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा अपेक्षित होत्या, पण तसे काही दिसले नाही. असं का? एवढेच उत्तर त्यांच्याकडून मिळाले. मग ते दर गुरुवारी भजनाला बाबांवरील प्रेमाने येत नव्हते. श्री थाडे साहेब त्यांच्या खात्यातील बॉस होते म्हणून येत होते. अडीअडचणीकरिता श्री थाडे साहेबांकडे जाणे यांनी ठेवलेले बरे असा त्यांचा विचार होता. त्यांच्याकडून आनंद होऊन प्रोत्साहन मिळून माझा बाबांकडे जाण्याचा उत्साह द्विगुणित झाला असता. त्यांना पण आनंद होऊन माझा पण जय बाबा समाधीला सांगा अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. मी नाराज झालो. थोडा श्री पेटकरांचा राग आला. किशोरला घेऊन मेहराबादला पोचलो. सर्व काही नेहमीप्रमाणे झाले. मेहरबाबा समाधीचे दर्शन सहजपणे झाले. काही त्रास झाला नाही. सर्व आटवून त्याच दिवशी परतीच्या STने शहाद्याला निघालो. शहादा ST स्टँडवर 8 रात्री पोचलो. जमिनीवर पाय ठेवताच एकाने सांगितले की तुम्ही मेहराबादला ज्या दिवशी गेलात त्याच दिवशी दुपारी श्री पेठेकर साहेबांना हार्ट अटॅक आला, ते दिवंगत झाले. एकाने त्या दिवशीचा स्थानिक पेपर संध्याकाळचा मुद्दाम दिला. त्यात धडगाव BDO यांचा जीपला धडगाव शहादा रोडवर येणाऱ्या दरा फाट्यावर अपघात झाला अशी मोठ्या हेडिंगने बातमी दिली होती. त्यात स्वतः श्री खंडाळे त्यांच्या पत्नी जवळ जखमी झाल्या. जीपमध्ये इतर दोघांना मृत्यू आला. या प्रसंगानंतर मी नेहमीप्रमाणे ऑफिस कामाला धडगावला गेलो. श्री खंडाळे यांनी धनाजयकर यांना गोसाई साहेब आले की मला कळवा म्हणून निरोप दिला होता. त्याप्रमाणे त्यांची भेट घेतली. भेटीत बराच वेळ ते अबोल होते. नंतर सांगितले की अपघाताच्या वेळी तुमच्या 26 जानेवारीच्या बोलण्याचा आवाज मोठ्या घंट्याच्या आवाजासारखा येत होता. त्यावेळी तुमची जाणीव तीव्रतेने झाली. अपघातात बरेच नुकसान झाले असे त्यांनी सांगितलं. आता डॉक्टर बाबांचा फोटोचे काय करू असे त्यांनी विचारलं. तुमच्या नेहमीच्या अनुभवावर विचार करा. चांगला कोणता फसवा कोणता याचा विचार करा. योग्य त्या सत्पुरुषाला अनुसरा.
त्या श्री साईबाबा आहेत, दत्तात्रय आहेत, त्यांच्या जीवनावर ध्यान मनन करा, म्हणजे तुम्हाला चांगला मार्ग सापडेल. थोड्याच दिवसांनी त्यांची तळोदा येथे बदली झाली. यानंतर धनाजयकरांची भेट झाली. तब्येत रोडावली होती, चेहरा कोमेजला होता. त्यांना त्यांच्या तब्येतीविषयी विचारले, उत्तरले, साहेब, मागच्या भेटीनंतर एका आठवड्याने माझ्या आतडीला पील पडला होता. त्या प्रसंगातून मी ईश्वरी कृपेने बचावलो. आपण दिलेला सद्गुरूंचा फोटो फ्रेम करून घरात योग्य ठिकाणी लावला आहे. त्यांनी मेहेरबाबांच्या पुस्तकाविषयी विचारणा केली. जय बाबा.